नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला, कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजला, कोर्ट कचेरी या फेसबुक पेजला आणि ॲडव्होकेट कैलास नाईक ही जी प्रोफाईल आहे फेसबुकची, याला आपण भरभरून असा प्रतिसाद देत आहात. आपण लाखोंच्या संख्येने व्हिडिओ पाहत आहात, रील्स पाहत आहात, त्याबद्दल सर्वात आधी आपले खूप खूप धन्यवाद. असाच आपला जो सपोर्ट आहे तो कायम ठेवावा. आपण जर चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करावे. आपण बेल आयकॉन बटन दाबून ठेवावे, म्हणजे जेणेकरून प्रत्येक व्हिडिओच्या ज्या नोटिफिकेशन्स आहेत त्या आपल्याला येतील. आणि जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर ही माहिती आपण इतरांपर्यंतसुद्धा पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअरसुद्धा करावे, म्हणजे ही कायदेविषयक जी मोफत माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल. तर आजच्या आपण विषयाकडे वळतो आहे. आज जो आपण विषय घेतलेला आहे तो डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जे असतं, ज्याला आपण विकसन करार असं म्हणतो, तर तो विकसन करार करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, जे जमिनीचे मालक आहेत त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि जे बिल्डर आहेत जे विकसन करणार आहेत तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, तर याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहीत आहे की शहरीकरण वाढते, प्रत्येकाकडे काही जणांकडे मिळकते असतात पण ते त्या डेव्हलप करू शकत नाहीत, आणि काही जणांकडे डेव्हलप करण्याची कॅपॅसिटी असते परंतु त्यांच्याकडे मिळकती नसतात, त्यामुळं त्या दोघांमध्ये विकसन करार होतो. विशेषतः शहरामध्ये याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त आहे. परंतु जेव्हा आपण विकसन करार करत असतो तेव्हा सर्वात आधी जमिनीच्या मालकाकडून आपण कोणकोणती कागदपत्रं पाहिली पाहिजेत किंवा जमिनीच्या मालकाबाबत काय काय चौकशी केली पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं असतं. सर्वात आधी आपण जेव्हा विकसन कराराच्या संदर्भामध्ये बोलणी करतो त्यावेळी ती मिळकतीचं टायटल क्लिअर आहे का हे पाहणं गरजेचं असतं, आणि टायटल क्लिअर आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण 7/12 उतारा, ज्याला प्रॉपर्टी कार्ड असं म्हटलं जातं, तर तो पाहिला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा झोन दाखला पाहिला पाहिजे, ती मिळकत जी आहे ती रहिवासी झोनमध्ये आहे का. आणि त्यानंतर आपण जसं की पेपर नोटीस देणे म्हणतो तीसुद्धा दिली पाहिजे, कोणाकोणाचे हक्क आहेत त्याच्यामध्ये. सर्च रिपोर्ट जो आहे तो काढला पाहिजे. सर्च रिपोर्ट हा कधी कधी अगदी सर्वे नंबरपासून काढला जातो, 30 वर्षाचा, 40 वर्षाचा, 50 वर्षाचा किंवा 13 वर्षाचासुद्धा काढला जातो, तर त्या अनुषंगानं आहे. एवढंच नाही तर जे लागू चटई क्षेत्र आहे ज्याला FSI म्हणतो आपण, तर त्या FSIचं जे प्रमाण जे आहे, म्हणजे एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के बांधकाम जे आहे ते त्याच्यामध्ये आपण करू शकतो याबाबतची चौकशी केली पाहिजे. आणि बांधकाम आराखडा समजा मंजूर झाला तर त्याच्यामध्ये किती घरांना परवानगी मिळू शकते, किती सदनिकांना मंजुरी मिळू शकते. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा कन्स्ट्रक्शन होतं तेव्हा फक्त बांधकाम करून जमत नसतं, तर त्या ठिकाणी काही ओपन स्पेस सोडावा लागतो, पार्किंगची व्यवस्था जी आहे त्या अनुषंगानं क्षेत्र सोडावं लागतं. त्यामुळं जेव्हा मिळकत आपण घेऊ, करार करू विकसनासाठी, तर त्यावेळी त्याचं क्षेत्र नेमकं कन्स्ट्रक्शन एरिया किती आपल्याला मिळेल आणि जी ओपन स्पेस आहे पार्किंगची वगैरे तर ती किती मिळेल याचीसुद्धा चौकशी करणं गरजेचं असतं. आणि एवढंच नाही तर किती बांधकाम करू शक म्हणजे त्याच्यावर होऊ शकतं याची जरूर चौकशी करा. बऱ्याच वेळा काय होतं की वेगवेगळ्या नगरपरिषदांचे, महानगरपालिकांचे जे आहेत ते वेगवेगळे नियम असतात आणि वेगवेगळ्या नियमांमुळं आपण क्षेत्र जास्त आहे म्हणून घेतो, परंतु जेव्हा आपण या सगळ्या नियमांमध्ये त्याचा प्लॅन एस्टिमेट तयार केला जातो त्यावेळी असं लक्षात येतं आपल्या की जे ॲक्च्युली चटई क्षेत्र आहे, जे कन्स्ट्रक्शन एरिया आहे, तो कमीमध्ये कमी होतो, त्यामुळं खूप साऱ्या अडचणीसुद्धा वाढतात. तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करतो, पार्किंगचं बघतो, तेव्हा त्या ठिकाणी रस्त्यासाठीसुद्धा काही क्षेत्र जातं, तर त्याबद्दलसुद्धा किती क्षेत्र जातं त्याचा आपण अंदाज घेतला पाहिजे. आता जमीन मालकाकडून या सगळ्या गोष्टी आपण जसं पाहतो तसं जेव्हा आपण बिल्डरला आपली मिळकत देणार असतो आणि बिल्डरसोबत बिल्डर डेव्हलप करणार असतात त्यावेळी बिल्डरचं काय पाहिलं पाहिजे, म्हणजे बिल्डरकडून कोणकोणत्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. तर जसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा आपण आपली जमीन दिली तर त्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये आपल्याला किती क्षेत्र मिळणार आहे कन्स्ट्रक्शन केलेलं, आणि त्या मोबदल्यामध्ये जे काही आपल्याला क्षेत्र दिलं जाणार आहे ते म्हणजे रेसिडेन्शियल किती आहे, कमर्शियल किती आहे, म्हणजे राहण्यासाठी किती आहे, कमर्शियलसाठी किती ते आपल्याला मिळणार आहे, त्यानंतर रकमेचे जे व्यवहार आहेत ते सुद्धा आपण क्लिअर बोलून घेतलं पाहिजे. आणि बांधकाम चालू तर होतं बऱ्याच ठिकाणी परंतु ते पूर्ण होत नाही, ते अर्धवट राहतं,
ना त्याचा फायदा बिल्डरला होतो ना मालकाला होतो. आणि जेव्हा 1-2 वर्ष असं बांधकाम पेंडिंग राहतं त्यावेळी त्याच्या किमती वाढतात, ज्या वस्तू असतात बांधकामाचं साहित्य तर त्याच्या किमती वाढतात, त्याच्यावरून परत आर्थिक व्यवहारामध्ये गुंतागुंत निर्माण होते, त्याच्यावरून वाद निर्माण होतात, त्याच्यावरून कमी क्षेत्र घ्या जास्त क्षेत्र द्या उशीर झाला हे सगळे गुंते वाढतात. त्यामुळं तो जो कालावधी असतो किती वेळामध्ये तुम्ही बांधकाम पूर्ण करणार आहात याची सुनिश्चिती करणं हे खूप गरजेचं असतं की हे डेव्हलपमेंट जे आहे ते किती दिवसामध्ये पूर्ण करणार. आणि सर्वात महत्त्वाची जी एक गोष्ट असते त्याच्यामध्ये एक टर्मसुद्धा लिहिणं खूप गरजेचं आहे की जेव्हा आपण एखादी कन्स्ट्रक्शनची मुदत ठरवतो तेव्हा त्या कन्स्ट्रक्शन त्या मुदतीमध्ये जर नाही झालं तर जर विलंब झाला समजा तर नुकसान भरपाई किती दिली पाहिजे किंवा नुकसान भरपाईची रक्कम काय असली पाहिजे ती किती कालावधीसाठी असली पाहिजे या सर्व गोष्टींचा उल्लेख त्यामध्ये करणं हे खूप गरजेचं असतं. आता जेव्हा कन्स्ट्रक्शन होतं तर ते कन्स्ट्रक्शन होत असताना त्याच्यामध्ये कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत, कोणत्या दर्जाच्या सुविधा दिल्या जाणार आहेत एवढंच नाही तर साहित्य पुरवठादार कंपन्या कोणी आहेत आणि रक्कम त्यासाठी अप्रॉक्सिमेट किती खर्च होणार आहे यासुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या पाहणं गरजेचं असतं. आणि जेव्हा वाढीव FSI मिळतो तेव्हा शासनाच्या धोरणामध्ये बदल वगैरे झाले तर तो वाढीव FSI कुणी घेतला पाहिजे. तो वाढीव जर FSI मिळाला तर तो जो अगोदर ठरलेला आपण अंदाजित असतो जेव्हा प्लॅन होतं सगळे मंजुऱ्या मिळतात लक्षात येतं वाढीव FSI मिळाला तर त्याच्याबद्दलचं काय त्याचंसुद्धा स्पष्टीकरण त्या विकसन करारामध्ये सुस्पष्टपणे लिहिणं जे आहे ते खूप गरजेचं असतं. आणि बांधकाम आराखडा मंजूर झाल्यानंतर त्याच्या मोबदल्यामध्ये तात्काळ म्हणजे सदनिका ज्या आहेत म्हणजे जी घरं आहेत ती नावावर करून घेण्यासाठी जे आहे ते कारवाई लगेलगे सुरू होते. तर त्यासाठी घोषणापत्र करणं असेल किंवा काही हस्तांतरण दस्त करायची असेल किंवा एकमेकांनी एकमेकांना काही सह्या देण्याची जर गरज पडत असेल तर त्या सह्या देण्याची संमतीसुद्धा या विकसन करारपत्रामध्ये स्पष्टपणे लिहिणं हे खूप गरजेचं असतं. आणि जमिनीच्या मोबदल्यामध्ये मिळणारे सदनिकांची विक्री करण्याचे जे अधिकार आहेत ते ॲग्रीमेंटमध्ये सुस्पष्टपणे पाहिजे किती कुणी करायचे ते बिल्डरनी करायचे आहेत का ते मालकांनी करायचे आहेत याची सुनिश्चिती किंवा काही वेग शब्द मोगम शब्द त्या ॲग्रीमेंटमध्ये असतील तर त्याच्यावरूनसुद्धा वाद निर्माण होऊ शकतात. आणि जमीन मालक म्हणून समजा काही वेगळ्या इमारती पाहिजे असतील किंवा काही एक्स्ट्राचं काही पाहिजे असेल किंवा काही अपेक्षा असतील तुमच्या तर त्या सगळ्या आधी बोलणं हे खूप गरजेचं असतं नाहीतर नंतर त्याच्यावरून जे आहेत ते वाद होतात. आणि आपण जर बिल्डर जे आहेत त्यांच्याच अनुषंगानं जर चौकशी करायची म्हटलं तर त्यांची आपण आर्थिक परिस्थिती पाहिली पाहिजे कारण जेव्हा आपण जमीन देतो त्याच्यामध्ये मोठमोठ्या सदनिका बांधणार असतात तर त्या कोटींच्या घरामध्ये त्याचा हिशोब असतो त्यामुळं त्यांचं रिटर्न जे आहे इन्कम टॅक्स रिटर्न हे सुद्धा बघणं गरजेचं असतं. एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते जे बिल्डर आहेत तर त्यांना अशा प्रकारचे विकसन करार करून त्यांनी कुठं अन्य ठिकाणी बांधकाम केलेलं आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं. जर त्यांनी केलेलं असेल तर त्या ठिकाणी जाऊन भेट द्या त्यांनी बांधकाम कसं केलेलं आहे त्या तिथला दर्जा कसा आहे त्या मालकाशी त्यांचे जे आर्थिक रिलेशन आहेत जे ॲग्रीमेंटचे रिलेशन्स आहेत ॲग्रीमेंट कंप्लीट झालेलं आहे का याचीसुद्धा आपण जर चौकशी केली तर दोघांनाही सोयीचं होतं. आणि ज्यांनी ट्रान्सपरंट काम केलेलं असतं त्यांना आपलं आधीचं बांधकाम किंवा आधी आपण जिथं काम केलं आहे ते दाखवणं सोपंसुद्धा जातं. आणि बऱ्याच वेळा असं होतं की मिळकत आपली असते आपण देतो ती आपल्या जवळच्या परिचितांना किंवा नातेवाईकांना त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी या लिहिलेल्या नसतात कुठेही लिखित स्वरूपामध्ये त्यामुळे सुरुवातीला जे आहे ते गोडीचे प्रेमाचे संबंध असतात परंतु जेव्हा त्या मिळकत कन्स्ट्रक्शन केल्यानंतर कॉस्ट वाढते तेव्हा दोघापैकी एका साईडने त्याच्यामध्ये वाद उपस्थित होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा आपण आपली मिळकत जी आहे ती विकसन करण्यासाठी देतो किंवा बिल्डर हे सुद्धा जे आहेत ते विकसन करण्यासाठी घेतात तेव्हा मला असं म्हणायचं की भावनिक होऊन कोणताही निर्णय घेतला नाही पाहिजे कारण आपण जर भावनिक झालो बऱ्याचशा गोष्टी अस्पष्ट ठेवल्या किंवा आपण बऱ्याच वेळा जर काही गोष्टी लिहायच्याच ठेवल्या तर भविष्य काळामध्ये त्याच्यामध्ये वाद निर्माण होऊ शकतात. आणि विकसन करार हा जो आहे ह्याच्या आधारे बिल्डर जे आहेत तिथं करोडो रुपये घालणार आहेत एवढंच नाही तर त्याच्या विक्रीतून करोडो रुपयाचे व्यवहार होणार आहेत त्यामुळं प्रत्येक गोष्ट ही जी आहे ती त्या विकसन करारामध्ये जर सुस्पष्टपणे लिहिली तर भविष्य काळामध्ये जे वाद उत्पन्न होणार आहेत म्हणजे ते मुदतीत बांधकाम पूर्ण करण्याचे वाद असतील FSIचे वाद असतील आर्थिक व्यवहाराचे वाद असतील जमीन मालकांना किती क्षेत्र द्यायचा ह्याचे वाद असतील तर ह्या सर्व वादांना आपल्याला पूर्णविराम या दस्तामध्येच देता येऊ शकतो. त्यामुळं दस्त करताना
जरूर एकमेकांचे संबंध असतात म्हणूनच दस्त केले जातात, परंतु ते करत असताना आपण अगदी का आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या शंका कुशंका आहेत, त्या निसंकोचपणे एकमेकांशी बोलून घेऊन आपण त्या सगळ्या त्या दस्तामध्ये लिहिल्या पाहिजेत, जेणेकरून भविष्यकाळामध्ये दोघं व्यक्ती न बोलता तो दस्त तो कागद बोलला पाहिजे. तर ही काळजी जर विकसन करार करीत असताना दोघांनीही, जमीन मालकांनीही आणि बिल्डर जे आहेत त्यांनीही घेतली, तर निश्चितपणे दोघांमध्ये जे प्रेमाचे संबंध होते जागा घेताना, विकसन करार करताना, तेच संबंध जे आहेत ते अगदी तो करार पूर्ण होईपर्यंत राहतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मी आपला मित्र ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक खूप खूप धन्यवाद.